लातूर जिल्ह्यात वैद्यकीय प्रवेशाची एमएससीईटी परीक्षेसाठी जाणारे 150 ते 200 विद्यार्थी अडकलेले आहेत। जिल्ह्यातील मांजरा नदीला पूर आल्याने राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। हे विद्यार्थी सोलापुरात परीक्षेसाठी निघाले होते। लातूर नांदेड महामार्गावर 70 ते 80, बातखेडा पुलावर 45 असे अंदाजे 150 विद्यार्थी अडकून पडलेले आहेत। पाणी कमी होईपर्यंत हा रस्ता बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची आता चिंता देखील वाढलेली आहे। लातूरमधील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। वैद्यकीय प्रवेशाच्या परीक्षेसाठी विद्यार्थी जात होते। जवळपास 150 ते 200 विद्यार्थी या ठिकाणी अडकलेले आहेत। मांजरा नदीला पूर आलाय आणि त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग इथला हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय आणि त्यामुळे हे विद्यार्थी इथे अडकून पडलेले आहेत। हे सगळे विद्यार्थी सोलापुरात परीक्षेसाठी निघाले होते। लातूर नांदेड महामार्गावर 70 विद्यार्थी अडकून पडलेले आहेत। त्याचबरोबर बातखेडा पुलावर देखील काही विद्यार्थी अडकलेले आहेत आणि पाणी कमी होईपर्यंत इथला रस्ता बंद असणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढली आहे। आम्ही सीईटीच्या पेपरमुळे नांदेड ते सोलापूर बसने जात होतो। मांजरा नदीवर पूर आल्यामुळे आम्हाला सोलापूर जाता आलं नाही आणि आमचं वेळ आहे म्हणजे रिपोर्टिंग टाइम 7:30 वाजता आणि पेपर 9 वाजता आहे, तर आम्हाला अजून कमीत कमी 5 ते 7 तास लागू शकते अजून, तर आमचं पोहोचणं होत नाही। मुख्यमंत्र्याला एवढंच ग्वाही आहे की आमची की आमचं पेपर थोडं समोर करावा। त्या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी दीपक क्षीरसागर। दीपक, लातूरमध्ये परीक्षेसाठी निघालेले 150 ते 200 विद्यार्थी अडकून पडलेले आहेत। राष्ट्रीय महामार्ग इथला वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यामुळे हे विद्यार्थी अडकून पडल्याचं कळतंय। सध्याची परिस्थिती काय आहे, काय सांगाल? नांदेड आणि उदगीर येथील सरासरी 150 ते 200 विद्यार्थी हे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर आणि पंढरपूर या ठिकाणी आज त्यांची सीईटीची परीक्षा होती, त्यासाठी नांदेडहून देखील अनेक विद्यार्थी ट्रॅव्हल्स असेल बसेस असेल यांच्या माध्यमाने रात्री निघालेली होती आणि रात्री सरासरी 11 वाजता हे लातूर तालुक्यातील भातखेडा जिथून मांजरा नदी ही वाहते या पुलाच्या जवळ आली असताना त्या ठिकाणी मांजरा नदीचं पाणी या पुलावर मोठ्या प्रमाणात आल्या कारणानं इथेल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं काल रात्रीपासूनच हे महामार्ग बंद केलेले होते। हे सर्व विद्यार्थी अडकून पडलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांची परीक्षा ती आज सकाळी 9 वाजता होती आणि या विद्यार्थ्यांना सोलापूर आणि पंढरपूरला पोहोचणं कठीण आहे आणि म्हणून अशा या नैसर्गिक संकटामध्ये सापडलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचं जे करिअर करायचं आहे, आता आपली परीक्षा बुडाली, आपली पुढची प्रवेश कशी होतील याची चिंता लागलेली आहे। सध्या या ठिकाणी पुराचं पाणी कमी होण्यासाठी आणखी 7 तास लागतील असं अशा पद्धतीची परिस्थिती। नक्कीच दीपक, विद्यार्थी सध्या चिंतेत आहेत, त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। सध्या आमच्यासोबत असेच जोडलेले राहतात।